नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल या मध्ये घेणार आहोत गट कमी मित्रांनो विविध पदांसाठी ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आम्ही काहीच पदे या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत या व्यतिरिक्त वे भरपूर वेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे त्यामध्ये बघू शकता मल्टीटास्किंग स्टाफ असेल हाऊसकीपिंग स्टाफ असेल किंवा मे स्टाफ यासह विविध पदांसाठी ही भरती होत आहे ज्यामध्ये पात्रता मिनिमम तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर यातील भरपूर पदांसाठी अप्लाय करू शकता मी या ठिकाणी जागा सुद्धा मेन्शन केलेल्या आहेत एमटीएस साठी एकसष्ट हाऊसकीपिंग स्टाफसाठी एकोणपन्नास मे स्टाफसाठी सत्तेचाळीस जागा आहेत त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता यामध्ये मुंबई पुणे नाशिक येथे नोकरी करण्याची संधी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते आपण या भरतीबाबतच डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्याबद्दल चॅनल नवीन असाल महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब करणे नक्की करा ज्यावरती डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत मिळत असतात करा बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हो ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तर बघा मित्रांनो जे डिपार्टमेंट आहे ती भारतीय वायुसेना आहे इंडियन एअरफोर्स यांच्यामार्फत ही भरती होत आहे आता डिपार्टमेंट ऐकल्यानंतर अनेक कॅन्डिडेट हा व्हिडीओ स्किप करतील परंतु असं करू नका तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बघा त्यानंतर याबाबत डिसाईड करा कारण ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या ग्रुप सी मधल्या सिव्हिलियन पोस्ट आहेत त्यामुळे या रिलेटेड तुम्हाला फिजिकली स्ट्रॉंग असण्याची किंवा त्या रिलेटेड क्रायटेरिया पूर्ण करण्याची गरज नाही आहे सिव्हिलियन पोस्ट आहे तुम्हाला हेडक्वार्टर जे आहे ते ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या हेडक्वार्टर्समध्ये नोकरीची संधी मिळत आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे पात्रता जर बघितली फक्त मिनिमम दहावी उत्तीर्ण तुम्हाला असणे आवश्यक आहे नोकरी ठिकाण तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी अर्ज पाठवून त्या ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय करू शकता आणि अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे सर्व बाबी ह्या पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तुम्हाला अर्ज करताना या बाबतीत तुम्हाला चांगली संधी मिळून जाईल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्ही याबाबत डिसिजन घेऊ शकता यामध्ये आपण सर्वात पहिले पदांची माहिती घेणार आहोत कोणकोणती पदे आहेत तर बघा स्टाफ एम स्टाफ एमटीएस एक्सेस जागा आहेत हाऊसकीपिंग स्टाफ एचकेएस एकोणपन्नास जागांसाठी भरती होत आहे मे स्टाफच्या सत्तेचाळीस जागांसाठी भरती होत आहे लिपिकची पदे सुद्धा मित्रांनो आहेत ज्यामध्ये अकरा जागा भरल्या जातील लिपिक हिंदी टायपिंगच्या दोन जागा आहेत त्यानंतर सेनोग्राफर ग्रेड दोनच्या चार जागांसाठी भरती होत आहे स्टोअर सुपरिटेंडन्ट तीन जागांसाठी भरती होत आहे स्टोअर कीपरच्या तीन जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातील त्यानंतर लॉन्ड्रीमनच्या नऊ जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी भरती होत आहे आया किंवा वॉर्ड सहायक आपण म्हणतो त्याची एक जागा आहे कारपेंटरच्या तीन जागा भरल्या जातील पेंटरच्या चार जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातील जर दोन जागांसाठी भरती होत आहे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या सात जागा आहेत या जा ठिकाणी भरल्या जातील कुक सामान्य श्रेणी अगेन नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत एकेचाळीस जागा जा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत फायरमॅनच्या आठ जागांसाठी जा जा भरती होत आणि एकूण अशा दोनशे पंचावन्न जागा या जा भरल्या जातील यामध्ये जे ऑल ओव्हर जे नोटिफिकेशन मेन्शन केलेलं आहे त्यांच्यानुसार टोटल दोनशे पंचावन्न जागांसाठी ही भरती होत आहे आता ही दोनशे पंचावन्न जागा ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत मित्रांनो यामध्ये या मुंबई नाशिक आणि महाराष्ट्रामध्ये ठाणे या ठिकाणी तुम्ही जो बघू शकता किती जागा आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता या ऑल ओव्हर इंडिया थोडक्यात सांगायचं म्हणजे राजस्थान आणि महाराष्ट्रासाठी ज्या जागा आहेत त्यामुळे राजस्थानमधल्या स्किप करून सुद्धा तुम्ही महाराष्ट्रामधल्या विविध जागांसाठी अप्लाय करू शकता किंबहुना जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही राजस्थान या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकता यानंतर बघा मित्रांनो नेम ऑफ द पोस्ट आणि आपण क्वालिफिकेशन बघणार आहोत त्यानंतर एज लिमिट सुद्धा या ठिकाणी एज कशा कर प्रकारे असणार आहे एज जे बघणार आहोत ते आपण ओपनसाठी बघणार आहोत या एजमध्ये तुम्हाला कास्ट नुसार रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे एमटीएस मल्टीटास्किंग स्टाफसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला मे बी हे वर्ड्स दिसत असतील किंवा दिसत नसतील मात्र याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकता एम टी एससाठी बघा मॅट्रिक्युलेशन दहावी उत्तीर्ण एक वर्षाचा एक्सपिरियन्स डिझायरेबल आहे पण हे तुम्ही स्किप करू शकता याबाबत काळजी करण्याची गरज नाही अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे ओपनसाठी हाऊसकीपिंग स्टाफ अगेन दहावी उत्तीर्ण मेल स्टाफ परत एकदा दहावी उत्तीर्ण क्रायटेरिया या व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया मागितलेला नाही लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यांचं टायपिंग स्पीड थर्टी वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश ऑन मॅन्युअल टाईपरायटर और टायपिंग स्पीड ऑफ थर्टी फायव्ह वर्ड पर मिनिट इंग्लिश ऑन कॉम्प्युटर असेल तर अप्लाय करू शकता यासाठी एज लिमिट सेमच अठरा ते पंचवीस वर्ष क्लर्क हिंदी टायपिंगसाठी बारावी उत्तीर्ण पंचवीस वर्ड्स पर मिनिटचं टायपिंग तुमच्याकडे टाईप रायटर असेल तरी चालेल किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिटचे हिंदीवर असणे आवश्यक आहे अप्लाय करण्यासाठी स्टेनो ग्रेड टू साठी बारावी उत्तीर्ण डिक्टेशन टेन मिनिट एटी वर्स पर मिनिट आणि ट्रान्स्क्रिप्शन फिफ्टी मिनिट्स इंग्लिश ऑन कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे त्यानंतर स्टोअर सुपरटेंडन्ससाठी अप्लाय करण्यासाठी बघा ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे कोणत्या विषयातलं असेल तरी चालेल या व्यतिरिक्त काही त्यांनी मागितलेलं नाही एक डिझायरेबल एक्सपिरियन्स तुम्हाला नसेल तरी अप्लाय करू शकता स्टोअर किपरसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर लॉन्ड्री मॅनसाठी बारावी उत्तीर्ण अगेन त्यांनी सांगितलेलं आहे डिझायरेबल तुम्हाला स्किप करू शकता तुम्हाला याची गरज नाही आहे बाप करा दहावी उत्तीर्ण लॉन्ड्री मॅनसाठी असणे आवश्यक आहे त्यानंतर आया आया वॉर्ड सहाय्यकसाठी ओन्ली फिमेल कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात मॅट्रिक्युलेशन अर्थात दहावी उत्तीर्ण साठी अगेन मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वेल फ्रॉम रेकगनाइजन्स टी दहावी उत्तीर्ण त्यानंतर यामध्ये तुम्हाला आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे ट्रेडचं कार्पेंटर ट्रेडचं एक सर्व्हिसमॅन असताल तर तुम्हाला कार्पेंटर रिगरमध्ये काम केलेलं असणे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे त्यानंतर पेंटरसाठी बघा अगेन सेमच क्रायटेरिया दहावी उत्तीर्ण आयटीआय ट्रेड सर्टिफिकेट पेंटिंगमध्ये आणि त्या पेंटरमध्ये आणि त्या रिलेटेड तुमचा एक्सपिरियन्स एक सर्व्हिसमॅन असेल तर वल्कनायझरसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ऑर एक्स मेन ऑफ ट्रेड असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर जी पुढची पदे आहे सिव्हिल अँड मोटर ट्रान्सपोर्ट या पदासाठी बघा मित्रांनो तुम्हाला अप्लाय करण्यासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक असायविंग व्हॅलिड सिव्हिल लायसन असणे आवश्यक आहे लाईट अँड हेवीचं प्लस तुमच्याकडे ड्रायव्हिंगचं स्किल अँड नॉलेज आणि मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हा कंपल्सरी आहे या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करण्या अगोदर या ठिकाणी एज लिमिट्स अगेन अठरा ते पंचवीस वर्ष कुक ऑर्डिनरी ग्रेड साठी बघा दहावी उत्तीर्ण विथ अ सर्टिफिकेट ऑल डिप्लोमा इन कॅटरिंग कॅटरिंग एक तर सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे आणि एका वर्षाचा एक्सपीरियंस सुद्धा त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे सुद्धा कंपल्सरी आहे अप्लाय करण्यासाठी फायरमॅन साठी विविध क्राइटेरिया त्यांनी मागितले आहेत त्यामध्ये दहावी उत्तीर्ण असेल ट्रेनिंग सर्टिफिकेट यासह तुम्ही चेक करू शकता डिटेल मध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे पहिले चार क्रॅक्टरी कंपल्सरी आहेत हे असणे आवश्यकच आहेत त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन सुद्धा तुम्हाला यासाठी द्यावी लागेल तेही त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे एकमेव पद आहे फायरमॅन ज्यासाठी तुम्हाला फिजिकली फिट असणे आवश्यक आहे इतर पदांसाठी अर्थात त्यांनी फिजिकली असे स्ट्रॉंग क्रायटेरिया मागितलेले नाहीत स्पेसिफिक क्रायटेरिया मागितलेले नाहीत तुम्ही सिव्हिल पोस्टसाठी जसं अप्लाय करता त्याचप्रकारे फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलेलं आहे त्यानंतर आपण यासाठी मित्रांनो जनरल पॉईंट्स काही मेन्शन केलेले आहेत ते पाहूया यामध्ये बघा एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे यामध्ये तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन ओबीसी कॅन्डिडेटला असणार आहे पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन एस सी एस टी कॅन्डिडेटला असणार आहे आणि दहा वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला फिजिकली हँडिकॅप क्रायटेरियासाठी जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी राहणार आहे ॲडिशनल पाच वर्ष अगेन तुम्हाला फिजिकली हँडिकॅप आहात आणि एस सी एसटी मध्ये आहेत ॲडिशनल अगेन तीन वर्षे जर तुम्ही ओबीसी आहात फिजिकल हँडिकॅप बी ओबीसी असाल तर या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मिळत आहे त्यानंतर अगेन एक सर्व्हिसमॅन साठी सुद्धा त्यांनी सेमच या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला एक्सर्विसमेन साठी कशा प्रकारे त्याने सांगितलेलं आहे एज रिलॅक्सेशन त्याचबरोबर एस सी एस एसटी ओबीसी फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडे अप्लाइंग अगेन्स्ट अनरिझर्व्ह पोस्ट आर नॉट टाईल टू एनी एज रिलॅक्सेशन अर्थात जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी आणि फिजिकल हँडिकॅप असाल मात्र तुम्हाला ओपन मधून यासाठी अप्लाय करायचं आहे तर मात्र तुम्हाला एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे एज लिमिट तुमचं पंधरा मार्च ही लास्ट डेट जी आहे त्या ठिकाणी त्या दिवसापर्यंत मोजलं जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जनरल पॉइंट्स नंतर आपण बघूया तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे त्यामध्ये बघा पहिलं तुमचं ॲप्लिकेशन आल्यानंतर ते स्क्रुटनाईज केलं जाईल एज लिमिट मिनिमम क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेटच्या द्वारे त्यानंतर तुम्हाला कॉल लेटर इश्यू केलं जाईल रिटर्न टेस्टसाठी रिटर्न टेस्टसाठी रिटर्न जी टेस्ट होणार आहे ती मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन अर्थात दहावीचा जो लेवल असणार आहे त्यानुसार होईल ज्यामध्ये जनरल जनरल इंग्लिश आणि जनरल अवेरनेस हे चार विषय राहणार आहेत इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर जे कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट होतील रिटर्न टेस्टमध्ये त्यानुसार तुमची एक तर स्किल टेस्ट प्रॅक्टिकल किंवा फिजिकल टेस्ट विचार ॲप्लिकेबल आहे असं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं ती टेस्ट तुमची होईल अर्थात याबाबत क्लिअरली या ठिकाणी आपल्याला सध्या माहिती नाही कोणती टेस्ट होईल त्यानंतर शॉर्टलिस्टेड लिस्ट ब्रिंग ब्रिंक तुम त्यानंतर तुमचं जे ओरिजिनल सर्टिफिकेट्स आहेत किंवा कॉपीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असं म्हणू शकतो की फायनल स्टेज तुमची राहणार आहे अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यानंतर मित्रांनो यासाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर अप्लाय करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत पहिला तर ज्या मेन्शन केलेल्या जागा आहेत त्या राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जे हेडक्वार्टर्स आहेत आयएफ चे किंवा क्वार्टर्स आहेत त्या ठिकाणी ही भरती होत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुंबई ठाणे असेल नाशिक असेल पुणे असेल या चार लोकेशन्समध्ये मध्ये अप्लाय करू शकता है। त्या चार लोकेशनला तुम्ही अप्लाय करताना बघा की कोणकोणत्या जागा अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल एम टी ची जागा असेल अवेलेबल नाशिक या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही सेपरेट अर्ज पाठवू शकता तुम्हाला अर्ज कसा पाठवायचा आहे तर अर्ज तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मध्ये मिळून जाईल तो फिलअप करायचा आहे आणि त्या अर्ज फिलअप केल्यानंतर त्या हेडक्वार्टर्सच्या समोर फॉर एक्झाम्पल नाशिकला अप्लाय करणार असाल तर त्याच्या समोर तुम्हाला जो मिळत मिळतो ॲड्रेस तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल त्या ॲड्रेसवर तुम्हाला तो सेंड करायचा आहे त्यामध्ये ॲड्रेस जो तुमचा फॉर्म असणार आहे तो लिफाफामध्ये टाकून तुम्हाला मित्रांनो त्यावर मेन्शन करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय आणि कॅटेगरी कोणत्या आहे आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय टू एनी ऑफ द एअर एअरफोर्स स्टेशन एअरफोर्स स्टेशन जे महाराष्ट्रामध्ये सांगितले चार किंवा राजस्थानमध्ये भरपूर आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तो सेंड करायचा आहे लास्ट डेट day, थर्टी डेज फ्रॉम ऍडव्हर्टाइजमेंट इन एम्प्लॉयमेंट न्यूज अर्थात जवळपास चौदा पंधरा मार्चपर्यंत तुम्ही यासाठी सेंड करू शकता ॲप्लिकेशन यामध्ये डॉक्युमेंट्स तुमचे काय काय सपोर्टिंग लागणार आहेत बघा ॲप्लिकेशन बरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन एज डोमेसिक सर्टिफिकेट एक्सपिरियन्स आणि कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे इन केस ऑफ ओबीसी कॅन्डिडेंग फॉर रिझर्व्ह कोटा देर कास्ट शुड बी लिस्टेड अंडर द सेंट्रल लिस्ट ऑफ ओबीसी असंही त्यांनी सांगितलेलं आहे एक्स सबमिट अ कॉपी ऑफ डिस्चार्ज बुक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे ओवरऑल एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता एट लिस्ट तुम्हाला जर राजस्थान मध्ये अप्लाय करायचं नसेल तर किंबहुना तुम्ही महाराष्ट्रा मध्ये ज्या काही जागा आहेत त्यासाठी प्रयत्न करू शकता कायमस्वरूपी भरती आहे याबाबत काळजी करण्याची गरज नाही वेतन तुम्हाला एअरफोर्सच्या कॅटरनुसार जे सेंट्रल गव्हर्नमेंटनुसार आहेत तशाप्रकारे मिळत आहे याही काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघता येतील डिटेलमध्ये एक वेळ तुम्ही नोटिफिकेशन रीड केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून जातील काही एक्सप्लेन करण्याची गरज राहणार नाही तरी तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही कमेंट करू शकता चॅनल नवीन असाल चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा डेली जॉब रिटेड अपडेट मिळवण्यासाठी आणि या भरतीसाठी नक्की अप्लाय करा धन्यवाद